नमस्कार। आज जे पेपर पाहिलं महापौर पालकमंत्री मला वाटतं विकासासाठी एकत्र येऊन जळगाव शहराचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे। महापौर ताईंना विनंती आहे की पालकमंत्र्यांनी इतका मोठा भरीव निधी दिला की मला वाटतं इतिहासात डिप्युटीशिप पहिल्यांदा एवढा निधी मिळाला। आम्ही त्यावेळेला विरोधात होतो पण डिप्युटीशिप मध्ये पालकमंत्र्यांचं त्यावेळेला आम्ही अभिनंदन केलं। आजही अभिनंदन करतो आणि ताईंना विनंती करतो की आपण जाऊन आपल्या शहराच्या विकासासाठी मला वाटतं सर्व एकत्र येऊन जळगाव शहराचे प्रश्न सोडले पाहिजे। राजकारणाचा ज्यावेळेला राजकारणाच्या वेळी त्यावेळेला राजकारण करू, जनता ठरवेल, जनताचा जो कौल असेल तो आपण मान्य करू। पण आज ही वेळ राजकारणाची आणि आजची वेळ ही जनतेच्या विकासासाठी एकत्र येण्याची आहे। या वादामुळे जळगाव शहराची जनता सफर होते। आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील की विकासासाठी आमचे काही मदत लागले तर आम्ही केव्हाही मदत करायला तयार आहे। आदरणीय नामदार गिरीशभाऊ असतील, पालकमंत्री गुलाबभाऊ असतील, खासदार असतील, अजून कोणाची काही मदत घेता येईल ती मदत घेऊन जळगाव शहराचा विकास किंवा रस्त्याचा जो प्रश्न जास्त गांभीर्य झालेला आहे याच्यात प्रशासन एकदम सुस्त झालेलं आहे। प्रशासन याच्याकडे झोपल्याचं सोंग करतंय। मला वाटतं प्रशासनाने याच्यावरती सत्ताधाऱ्याने अंकुश ठेवणं गरजेचं आहे। आणि ह्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेला मिटिंगा घेतो, सूचना करतो, पण त्याचं प्रशासन त्याचा फॉलोअप घेत नाही आणि याच्यासाठी जनता सफर होते। मग त्यावेळेला घनकचऱ्याचा प्रकल्पाचा विषय असेल, एकीकडे खोटेनगर चंदवाना नगरच्या रहिवाशांना इतका त्रास आहे की धुवा इतका रात्री उठतो, पण तिथे कोणी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही। वॉटरगेटचा 1.5 कोटी दर महिन्याला बिल दिले जातात त्याच्यावरती प्रशासन बोलायला तयार नाही, त्याच्यावरती कारवाई करायला तयार नाही। ठीक आहे, तुम्ही रस्ते बनवण्यासाठी पैसा नसेल तर आम्ही ते एक वेळ मान्य करू शकतो, पण रस्ते दुरुस्त तरी आपण करू शकतो, त्याच्यासाठी काय अडचणी? त्याच्यासाठी मी एवढा निधी नाही का कमीत कमी खड्डे बुजण्यासाठी, तर ते तरी प्रयत्नाने केलं पाहिजे। आज ज्येष्ठ नागरिक श्रीधर चौधरी 3रा दिवस आज उपोषणाला बसलेले, आज 3 दिवस झाले पण त्यांच्याकडे महापालिके प्रशासनाला जाण्यासाठी वेळ नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन मला वाटतं तो प्रश्न कसा मार्गी लागेल, त्यांचं काय म्हणणं आहे, ते लगेच सोडवता येईल का, हे सुद्धा मला वाटतं महापालिका प्रशासनाने करणं गरजेचं आहे। पण आज जळगाव शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन फुटते, तिथे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, साफसफाई होत नाही, बऱ्याच ठिकाणी लाईट बंद आहे। मला वाटतं प्रशासनावरती अंकुश ठेवणं सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते आणि विरोधक म्हणून सुद्धा त्यांची सुद्धा असते, तेही त्यांचं काम करतील। पण मी एक आमदार म्हणून मला विनंती राहील आपल्या माध्यमातून की एकत्र येऊन मला वाटतं जळगाव शहराच्या जनतेसाठी काय निधी आणता येईल तो निधी आणण्याचा मला वाटतं आपण प्रयत्न करूया। आणि जळगाव शहराची बांधिलकी म्हणून ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेले त्यांना कसा आम्ही उत्तरदायी होऊ हा प्रयत्न करणं गरजेचं आहे, याच्यासाठीच आज पत्रकार परिषद होती।